सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 91-42-12-17-77। संगमनेर शहरातून नाशिक पुणे महामार्ग जातो। या महामार्गावर घुलेवाडी फाटा या ठिकाणी चौफुली आहे। या चौफुलीवर आजपर्यंत अनेक अपघात झालेत, अनेकांना आपले जीवही गमवावे लागलेत, अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय, तर अनेक वाहनांचं मोठं नुकसानही झालंय। इथं मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, त्यातच इथं न्यायालय असल्यामुळं रोजच नागरिकांची वर्दळ असते। महामार्गाच्या एका बाजूला न्यायालय तर दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन आहे, तर आसपास कॉलेजेस आहेत, त्यामुळं नागरिक आणि विद्यार्थ्यांची या परिसरात मोठी वर्दळ असते। या चौफुलीच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी वकील संघाच्या वतीनं अनेकदा पत्रव्यवहार करून केली गेली आहे, मात्र आजपर्यंत संबंधित विभागानं याची दखल घेतली नाही। विशेष म्हणजे घुलेवाडी ग्रामपंचायतीनं देखील ही मागणी केली आहे, मात्र अद्यापपर्यंत इथं गतिरोधक बसवण्याची तसदी या संबंधित विभागानं घेतलेली नाही। तेव्हा मग संबंधित प्रशासन इथं आणखी बळी जाण्याची वाट पाहतंय का, असाही सवाल विचारला जातोय। या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन इथं गतिरोधक बसवावेत अशी मागणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जगन्नाथ वामन, ॲडव्होकेट बाळासाहेब रामचंद्र राऊत, ॲडव्होकेट अविनाश गोडगे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, घुलेवाडी ग्रामपंचायत सदस्य माया पराड यांनी केली आहे। नमस्कार, आज मी घुलेवाडी फाट्यावर उभी आहे। मी घुलेवाडी ग्रामपंचायत सरपंच निर्मला राऊत बोलते। आज या ठिकाणी मी माझं वक्तव्य सादर करण्यासाठी सादर आहे इथं उभी आहे, कारण इथे वर्दळीचा रस्ता आहे, समोर कोर्ट आहे, राजापूर रोड आणि मुंदळवाडी रोड आहे, सलग इथून मोठी मोठी वाहने जातात आहे, समोरच कारखाना रोड पण आहे, कारखान्यावरची वाहतूक जास्त आहे, तरी इथे अपघाताची प्रमाण जास्त वाढलेले आहे, तर त्यासाठी इथे स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज आहे, त्यात होणारे अपघात टाळतील ही माझी विनंती आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावे अशी माझी विनंती आहे। आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की ही जी चौफुली आहे हा पूर्ण मोठा रस्ता आहे, हायवेचा रस्ता आहे, नाशिक नगर वगैरे आहे, गुंजाळवाडी राजापूर हा रस्ता पूर्ण इथे एकत्र येऊन म्हणजे एकत्र येतो आणि इथे जे येणारे जाणारे जे गाड्या आहेत ना त्यांना म्हणजे हा स्पीड म्हणजे हा प्रकारच नाही, म्हणजे एकदम जोरामध्ये गाड्या चालवतात आणि त्यामुळे खूप ॲक्सिडेंट वगैरे होतात आणि अशा पद्धतीने ॲक्सिडेंट झालेले की काही जणांना जीव पण गमवावा लागलेला आहे, काही जण अपंग झालेले आहे। तर आमची अशी सरकारला निवेदन आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे टाकावे, म्हणजे जिथे जिथे गरज आहे की जे क्रॉस करण्यासाठी जिथे आपल्याला गरज आहे तिथे तातडीने त्यांनी स्पीड ब्रेकर टाकावे ही माझी कळकळीची विनंती आहे ग्रामस्थांकडून। आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंचताई असतील आणि ग्रामस्थ आणि आमचे वकील संघाचे अध्यक्ष, माझे सिनियर मित्र आणि जुनियर मित्र सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। आज या ठिकाणी आंदोलन असं काय प्रकार नाही, परंतु गेले महिन्यापासून आम्ही इथे बघतो जवळजवळ 10-12 ॲक्सिडेंट झालेले आहेत। या ठिकाणी न्यायालय सकाळी 10-10:30 कामकाज चालू होतं आणि पक्षकार येतात, या ठिकाणी साखर कारखाना आहे, कॉलेजेस आहे आणि रस्ता खरोखरच चांगला झाला आहे, परंतु त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणं गरजेचं होतं, या ठिकाणी माणसांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे, या ठिकाणी क्रॉसिंग पण होते, इकडे समनापूरला रस्ता जातो, तर प्रशासनाला संगमनेर वकील संघाच्या वतीनं कळकळीची विनंती तात्याने लवकरात लवकर स्पीड ब्रेकर या ठिकाणी बसवावे। घुलेवाडी फाटा हा उंचावर असल्यामुळं पुण्याकडे आणि नाशिककडे जाणारा मार्ग उताराचा आहे आणि दोनही बाजूनं वाहनं भरधाव वेगात असतात, तर चौफुलीवर रस्ता ओलांडताना मोठे अपघात होतात। आजपर्यंत अनेक अपघात इथं झालेत, त्यामुळं चौफुली परिसरातील रस्ते आणि महामार्गावर चारही बाजूनं गतिरोधक टाकावे अशी मागणी वकील संघ, घुलेवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे। मी घुलेवाडी ग्रामपंचायत मी 10 वर्षे काम केलं, अमृतन बँकेत मी 10 वर्षे काम केलं आणि या ठिकाणी संगमनेर कोर्टामध्ये या भारत देशातून अनेक लोक येत असतात। या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, इथं वर्दळीचा रस्ता आहे। या ठिकाणी वर्दळीचा रस्ता असताना
पूर्वी नॅशनल हायवे हा 50 होता, परंतु बायपास झाल्यामुळे तरी तिथून गेला तरी वर्दळ जास्त आहे. या ठिकाणी अनेक अपघात होतात, त्या ठिकाणी अनेक लोकांना जीव गमावा लागलेला आहे, अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे, बालकांचं नुकसान झालेलं आहे, महिलांचं नुकसान झालेलं आहे. आता दररोज या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहे आणि हे होत असताना शासन त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे पाहत नाही. या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे आणि ते स्पीड ब्रेकर जर टाकले तर निश्चितच या ठिकाणी होणारी हानी अपघात टळतील असं मला वाटतं. शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो. वकील संघातर्फे सुद्धा या आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहे. आपले अध्यक्ष साहेब, मोहम्मद साहेब असतील, पगार साहेब हे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, PWD दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला दिलेले आणि जिल्हा न्यायालय यांनी सुद्धा आपल्याला दिलेलं आहे निवेदन PWD, परंतु त्याचा कोणताही आजपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही. मी पुन्हा एकदा सर्व वकील बांधवांच्या वतीनं विनंती करतो की या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाल्यानं निश्चितच नागरिकांचं जीव जोपासणं मला वाटतं. या ठिकाणी आपण गुलवाडी चौफुलीवर उभा आहे. नाशिक गुन्हे आयोगाच्या गुलवाडी चौफुलीचं जर पाहिलं तर या ठिकाणी गुलवाडी चौफुलीच्या पश्चिम बाजूने कोर्ट आहे, पूर्व बाजूने पोलीस स्टेशन आहे. त्याचप्रमाणे बाकीचे जर औद्योगिक वसाहत जर पाहिली, या ठिकाणी दुकानदारी जर पाहिली, तर या ठिकाणी चौफुलीवर जर पाहिली तर वाहतुकीचं एवढं रस्ता एवढा वाहतो आहे. तर या रस्त्याचा विचार करता, ह्या रोडचा विचार करता नाशिक पुणे आयोग आहे आणि ह्या रस्त्यावर जर पाहिलं तर गेले 8-10 दिवसामध्ये 4-5 ॲक्सिडेंट झालेले आहे. वेळोवेळी वकील संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्र दिलेले आहे, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तर आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी येणारे पक्षकार असतील, वकील लोक, वकील बांधव असतील, त्याचप्रमाणे आपले नागरिक असतील, यांच्या जीवास या ठिकाणी या स्पीड ब्रेकर नसल्यामुळे या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मी रस्त्याचं जर पाहिलं तर चौफुले असल्यामुळे सगळीकडे रस्ता क्रॉस करावा लागतो, स्पीड ब्रेकर नाही. एक जर पाहिलं तर दक्षिण दिशेला हा रस्ता उताराचा आहे आणि त्याचप्रमाणे उत्तर दिशेलाही उतार आहे, त्यामुळे या ठिकाणी रस्त्याचं लोकांना चौफुलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत आहेत. तरी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की सार्वजनिक बांधकाम विभागाला की या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे, त्यामुळे बऱ्याच जणांचे जीव वाचणार आहे, जीव वाचणार आहे आणि त्याचप्रमाणे कोणतं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं माझी विनंती आहे की प्रशासनाला का याच्यामध्ये आपण दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि लोकांच्या या ट्रॉफिकच्या याच्यामधून होणाऱ्या ॲक्सिडेंटपासून जीव वाचणार आहे त्यासाठी योग्य ती भूमिका घ्यावी अशी मी विनंती करतो. याप्रसंगी भारत सरकार नोटरीचे ॲडव्होकेट विजयराव बगारे, ॲडव्होकेट मनोज गव्हाणे, ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, ॲडव्होकेट सुभाष शिंदे, वकील संघाचे उपाध्यक्ष प्रसाद भडांगे, ॲडव्होकेट अनिल किसन राऊत, प्रशांत बोबडे यांसह नागरिकांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814 73753.